नकारात्मक विचारधारेतून समाजाला वळवण्यासाठी मानवतेच्या मंदिराची उभारणी करणं गरजेचं आहे असं मत राष्ट्रसंत परमपूज्य भय्यूजी महाराज यांनी व्यक्त केलं. अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था आणि संशोधन केंद्र वानवडी येथे एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचा वार्षिकोत्सव आणि नूतन वास्तू उद्घाटन समारंभ यावेळी पार पडला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि भय्यूजी महाराज यांच्या हस्ते नूतन वास्तूचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महापौर वैशाली बनकर, मुरलीधर कचरे, प्रदीप रावत, डॉक्टर अतुल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भय्यूजी महाराज आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी संस्थेच्या इमारतीची पाहणी केली. संस्थेविषयी बोलताना भय्यूजी महाराज म्हणाले, जीवनात दोन विचार असतात, एक प्रभावित करतात आणि एक परावर्तित करतात. परावर्तित विचार मूर्त होतात तेव्हा अशा प्रकारच्या संस्थेच्या रूपात दिसतात. ही संस्था म्हणजे मानवतेचं मंदिर आहे. जीवनामध्ये दोन प्रकारचे विचार असतात, एक विचार जे प्रभावित करतात आणि एका विचारातून आपण परिवर्तित होतो. एक विचार प्रभावित करणारे आणि एक विचार परिवर्तित करणारे असतात. जे परिवर्तित करणारे विचार आहेत जेव्हा ते मूर्त रूपात येतात तेव्हा या संस्थेच्या स्वरूपात येऊन आणि प्रकट होतात. खरं म्हटलं तर परिवर्तित करणारी विचारधारा जे थेट संबंध आहे ते कशाशी असतो तर ते मानवतेशी असतो. या राष्ट्रामध्ये कुठलीही गोष्ट चांगली घडून नाही राहिली आहे, समाजामधले कुठल्याही गोष्टी चांगल्या घडत नाही. ह्या नकारात्मक विचारधारेतून समाजाला वेगळीकडे वळवायचं असेल तर मानवतेचं मंदिरची उभारणी करणं गरजेचं आहे. मानवतेच्या मंदिराची उभारणी करणं गरजेचं आहे आणि जे मानवतेचे मंदिर आहेत त्यांचं संरक्षण करणं पण तेवढं गरजेचं आहे. मी या संस्थेमध्ये आल्यानंतर मी एवढंच सांगेन की संस्था नाही पण एक मानवतेचं मंदिर आहे. आओ नाही सपने बनाए. संस्थेतील मुलांचे कला कौशल्य ज्ञान याबाबत बोलताना भय्यूजी महाराज म्हणाले, व्यक्तीची शरीर रचना देव कशा प्रकारे निर्धारित करेल ते सांगता येत नाही. आळशी व्यक्ती सर्वात मोठा अपंग असतो. संघर्षाच्या पिंडातून अस्तित्व जोपासताना सामाजिक बांधिलकी जोपासणारा अपंग नाही असं भय्यूजी महाराज म्हणाले. संस्थेतील विद्यार्थ्यांनी यावेळी त्यांच्या कलागुणांचं सादरीकरण केलं. संस्थेत संस्कार आणि चारित्र्य घडवलं जातंय याची जाणीव झाल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले. जी गोष्ट सांगायचा प्रयत्न होत असतो ती गोष्ट इथं प्रत्यक्षात घडून आणलेली आहे. आणि ती केवळ घडून आणत असताना त्याच्यामध्ये केवळ फिजिकल एक्सरसाइज नाही आहे. एखादी गोष्ट करत असताना जी संस्थेत आलेली मुलं ज्यांना थोडे शारीरिक व्यंग असल्यामुळे त्यांना होत असलेली अडचण दूर करण्यासाठी जे काही मेडिकल आणि फिजिओथेरपिक गोष्टी करायच्या त्या तर होतातच, पण मला जे मुद्दाम जाणवलं ते म्हणजे या संस्थेत सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे संस्कार आणि
चारित्र्य घडण्याच्याही गोष्टी होत आहेत. आणि म्हणून भारत मातेचं मंदिर या बाजूला आहे, विवेकानंदांचा फोटो मागे आहे. आणि म्हणून या संस्थेत ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी समाजात अन्य जागेवर पण अशाच प्रमाणात जर घडायला लागल्या तर मला वाटतं समाजाचे अनेक प्रश्न दूर होण्यास मदत होईल. कार्यक्रमात संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर कल्पना तंत्रज्ञानाने दिलं त्याची साक्ष देह कल्पना शेळके. आणि सचिन मित्र हो ज्या जनकल्याण रक्तपेढीला या वर्षीचा संस्थेचा गौरव. सूत्रसंचालन संजय भुजबळ यांनी केलं. एकात्मता मंत्राने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.